एक महाराष्ट्र दोन आंदोलन, एक शेतकऱ्यांचं लाल वादळ तर दुसरं सरकारी कर्मचाऱ्यांचं, दोन्ही आंदोलन एकाच वेळी सुरू असल्यामुळे साहजिकच दोन्ही आंदोलनांची तुलना ही होणारच। हीच तुलना आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत। एका सरकारी कर्मचाऱ्याची आर्थिक अवस्था आणि एका शेतकऱ्याची पैशा पाण्याची गोष्ट आता आपण पाहूया। मी सध्या पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक आहे। मला तसा पगार 40,000 रुपये आहे आणि त्याच्यामध्ये 15,000 रुपये जे आहे तो महागाई भत्ता आहे। तुमचं उत्पन्न किती वर्षी? 25,000। उत्पन्नाचा बोनस तुम्हाला मिळतो का? नाही, ते आम्हाला माहितच नाही काय आहे। काबर माहित नाही? आम्हाला माहितच नाही ते ना काय आहे ते। मी सध्या भाड्याच्या घरामध्ये राहतोय तर माझं महिन्याचं भाडं जे आहे ते 12,000 रुपये भाडं आहे। घरातला जो इतर खर्च आहे तो जवळपास 6-7,000 रुपये तो घरचा किरकोळ जो आहे तो खर्च असतो। याशिवाय माझ्या वडिलांच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत तर त्यांचं महिन्याला डायलिसिस, आठवड्याला 3 वेळा डायलिसिस होतं आणि त्यांचा फक्त औषधांवरचा खर्च जो आहे तो महिन्याला 20,000 औषधांवरचा खर्च प्लस बाकीचा खर्च असं सगळं आहे। तुमचा महिन्याचा खर्च किती आहे? खर्च आमचा महिन्याला 2-4,000 रुपये इकडून तिकडून गोळा करून कसं तरी भागवायचं। कर्ज जे आहे ते जवळपास 15 लाख रुपयाचं कर्ज आहे। पण साधारण तुम्हाला हप्ता किती पडतो? हप्ता जवळपास 10,000 आसपास आहे। तुमच्यावर कर्ज किती आहे? कर्ज 1 रुपया पण नाही। काबर कर्ज नाही? कारण आमच्या तालुक्यात त्या तालुक्यात आदिवासींना कर्ज असा भेटत नाही, कर्जाची काही माहितीच नाही। काबर कर्ज भेटत नाही? आता सरकार देत नाही तर आम्ही काय घेऊ कर्ज? सरकार देत नाही तर आम्हाला कसा काय भेटेल? तो सरकारने पण विचार करायला पाहिजे ना। तो तुमच्याकडे सर म्हणजे अर्थात तुमचा पगार चांगला आहे तर तुम्ही गाड्या घेतल्या असते, गाड्या किती आहेत अशा? माझ्याकडे एक 2-व्हीलर आहे फक्त आणि त्याच्यावर तेवढंच आहे, बाकी काही नाही। तुमच्याकडे गाड्या किती आहेत? गाड्या नाही आमच्याकडे, एक पण गाडी नाही। मग तुम्ही येण्या जाण्यासाठी कसं काय करता? आम्ही बस मध्ये जातो किंवा कोणाच्या जे कार काय असली त्याच्यात जातो बाजारला। हो, स्वतःच घर आहे जिथे तुम्ही राहता? नाही, अजून मी भाड्याच्या घरात राहतो, स्वतःच घर नाही आहे। तुमचं स्वतःच घर आहे का? हो। कसं आहे घर? घर आहे ते ग्रामपंचायतने चांगलं दाखवलं आहे पण त्याला प्लास्टर नाही काय नाही, फक्त विटा लावलेल्या आहेत, लाकडे लावलेले आहेत पण पंचायतने पॅक दावलेलं आहे ते घर। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।